Hello student, how are you? Welcome to Satya Group of Education online classes. Today we are going to learn maths. In maths we learn skip counting. Okay? Page number 94. Skip counting. Skip manje kay? Ek ek number ban vagalne kiwa sodne. Okay? Exercise number 3. Count the numbers given below and color every second box yellow. आता इथे नंबर्स दिलेले आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे? Color every second box yellow. हे नंबर्स आपण काउंट करायचे आहेत आणि सेकंड बॉक्सला म्हणजे दुसरा जो बॉक्स आहे आपला तिथे येलो कलरने कलरिंग करायचं आहे. ओके, इथे 1 to 10 नंबर दिलेले आहेत ना, राईट. इथं सेकंड नंबरचा बॉक्स कोणता आहे? येस. 2 नंबरचा काय आहे? सेकंड आहे. हा फर्स्ट बॉक्स, हा 2 बॉक्स, हा सेकंड. सेकंड नंबरच्या ह्याला काय करायचं आहे? येलो. आता इथून पडत सेकंड नंबरच्या बॉक्सला आपण येलो करणार आहे. ओके, हा फर्स्ट सेकंड, फर्स्ट सेकंड, कलर दिस बॉक्स. ओके, 2 हा सेकंड बॉक्स आला, परत 3 आला, 3 आफ्टर हा 4, मग हा काय आहे? 3 नंतरचा सेकंड आहे. ओके, मग 5 6 हा काय आहे? सेकंड. मग 7 आपण स्किप करायचा आहे आणि 8. ओके, 8 नंतर 1 स्किप करायचा आणि सेकंड कोणता आहे? 10. मग 10 बॉक्सला येलो करायचा आहे. ओके, स्किप काउंटिंग मीन्स काय? फॉरवर्ड काउंटिंग. एक नंबर स्किप करायचा, त्याचा सेकंड नंबर आपण घ्यायचा आहे. ओके, 1 नंबर स्किप करून त्याच्या पुढचा, म्हणजे फॉरवर्ड काउंटिंग, पुढचा नंबर आपण घ्यायचा आहे आणि तिथे येलो कलरच्या येलो कलरनी बॉक्स कलर करायचा आहे. ओके, 1 2, इथे 2 नंबर हा काय आहे? सेकंड आहे, दॅट वाय वी कलर इन येलो कलर. ओके, 3 अँड 4, 4 काय आहे? सेकंड आहे, फॉरवर्ड, पुढचा नंबर आहे. ओके, 3 नंबर आपण स्किप केला अँड 4 काउंट केलेला आहे. सो 4 बॉक्स काय करायचा आहे? हा येलो. 5 6 6 नंबर काय आहे? सेकंड बॉक्स. ओके, 7 स्किप करून 8 घ्यायचा आहे, 8 नंबरच्या बॉक्सला काय करायचं? येलो. 9 स्किप करायचं आहे अँड सेकंड बॉक्स मीन्स 10 नंबरच्या ह्याला येलो कलर करायचा आहे. ओके, हे 11 to 20 अँड 21 to 30 इथे सुद्धा सेम तसंच करायचं आहे. ओके, सो यू कलर सेकंड बॉक्स विथ येलो कलर. ओके, इथे काय येणार आहे? 12. इथे 11 स्किप करायचं आहे आणि 12 घ्यायचं आहे, 13 स्किप करायचा, 14 घ्यायचं आहे. ओके, गॉट इट? हे सगळं तुम्ही करायचं आहे, सेकंड बॉक्सला येलो कलर तुम्ही करायचं आहे. ओके, आता नेक्स्ट बघा. काउंट द नंबर्स गिवन बिलो अँड कलर एव्हरी थर्ड बॉक्स पिंक. थर्ड म्हणजे किती येणार आहे? तिसरा नंबरचा बॉक्स जो आहे त्याला आपण पिंक कलर करायचा आहे. ओके, आता 1 to 10 इथे नंबर्स दिलेले आहेत, त्यातले थर्ड नंबरचा बॉक्स, फर्स्ट सेकंड अँड थर्ड, थर्ड नंबर मीन्स तिसऱ्या नंबरचा. ओके, थर्ड नंबर इथे काय करायचं आहे आपल्याला? पिंक कलरने कलरिंग करायचं आहे. 1 2 3 3 नंबर. ओके, अगेन 1 2 3, अगेन नेक्स्ट 6, 1 2 3 9. ओके, 11 to 20 मध्ये पण सेम थर्ड नंबरच्या बॉक्सला पिंक कलर करायचा आहे, 21 to 30 मध्ये पण सेम. गॉट इट? हे तुम्ही करायचं आहे आणि मला पिक्चर्स पाठवायचे आहेत. ओके, थर्ड बघा. काउंट द नंबर्स गिवन बिलो अँड कलर एव्हरी फोर्थ बॉक्स ग्रीन. थर्ड नंबर काय आहे आपला? एव्हरी फोर्थ बॉक्स ग्रीन कलर करायचा आहे. ओके, आता इथे फोर्थ नंबरच्या बॉक्सला ग्रीन कलर करायचा आहे. ओके, फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ, फोर्थ म्हणजे काय येणार आहे? फोर्थ. ओके, 4 नंबरचा जो बॉक्स आहे त्याला आपल्याला ग्रीन कलर करायचा आहे. ओके, 1 2 3 4, इथे 4 नंबरला ग्रीन येणार आहे. 5th पासून आपण परत 4 नंबर काउंट करायचा आहे, 1 2 3 4 8. ओके, इथून परत आपल्याला 4 नंबर काउंट करायचा आहे, 1 2 3 4 12. 13 पासून परत 4 काउंटिंग करायचं आहे,
1 2 3 4 16 इथून असे फॉरवर्ड काउंटिंग घे तुम्ही फोर्थ नंबरच्या बॉक्सला येलो कलर सॉरी ग्रीन कलर करायचं आहे ओके हे पूर्ण असेच आपण करणार आहोत ओके फर्स्टमध्ये किती घ्यायचे आहेत सेकंड बॉक्स दुसऱ्या नंबरला दुसऱ्या बॉक्सला सेकंडमध्ये थर्ड अँड थर्डमध्ये किती घ्यायचं आहे फोर्थ बॉक्स घ्यायचे आहेत ओके गॉट इट याच्यावरून आपण काय इथे असे फॉरवर्ड काउंटिंग करून काय लर्न करणार आहे टेबल्स ओके इथे कोणते कोणते टेबल्स येतात ते तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये राईट करायचं आहे ओके गॉट इट नेक्स्ट पेज नंबर 9595 एक्सरसाइज नंबर 4 फील इन द बॉक्सेस यूजिंग स्किप काउंटिंग ओके इथं आता बॉक्स दिलेले आहे तिथे आपल्याला एक एक नंबर पुढचे नंबर्स काउंट करायचे आहेत आणि ते राईट करायचे आहेत पण नंबर्स किती घेतलेले आहेत आपण बघूया ओके 8, 10 अँड 12 म्हणजे ते किती नंबरचा डिफरन्स घेतलेला आहे त्यांनी किती नंबर स्किप केलेले आहेत किती नंबर बघ कॅन्सल केलेले आहेत 8 नंतर 9 हो की नाही 9 आहे का इथे नो 10 आहे मग किती नंबर काउंट स्किप केलेला आहे 1 नंबर स्किप केलेला आहे ओके 8, 10, 10 नंतर 11 त्याने स्किप केलेला आहे नंतर 12 घेतलाय 12 आफ्टर कोणता येणार आहे 13 पण आपण 13 हा काय करणार आहे स्किप करणार आहे ओके इथे 14 येणार आहे 14 नंतर किती येतं 15 पण 15 हा स्किप करायचा आणि कोणता घ्यायचा आहे नेक्स्ट 16 ओके 16 आफ्टर 17 येतो 17 आपण स्किप करणार आहे आणि इथे 18 लिहिणार आहे ओके गॉट इट आता 24 नंतर 26 घेतलेला आहे 24 नंतर किती येतं 25 इथे किती नंबर स्किप केलेला आहे 1 आणि 26 घेतलेला आहे मग आपण आपल्याला सुद्धा इथे एक नंबर 1 नंबर स्किप करायचा आहे म्हणजे 26 नंतर कोणता येतो 27 आपण स्किप करणार आहे आणि 28 इथे राईट करायचं आहे ओके 26 आफ्टर किती येणार आहे आपण इथे 1 नंबर स्किप केलेला आहे ना इथे किती आलेला आहे आपला 28 नंतर 29 हा स्किप करायचा आहे 30 इथे येणार आहे ओके असं तुम्ही 1 नंबर स्किप करून इथे राईट करायचं आहे ओके अँड थर्ड बघा 12 15 18 आता इथे किती नंबर स्किप केलेले आहेत हाऊ मेनी नंबर्स आर स्किप्स काउंट करा 12 आहे 13 14 अँड 15 किती नंबर स्किप केलेले आहेत 2 ओके 15 16 17 इथे किती आहे 18 आहे 18च्या पुढे 2 काउंट करा 19 20 21 इथे कोणता येणार आहे 21 इथे 2 नंबर स्किप केलेले आहेत ना येस 2 नंबर्स कट केलेले आहेत कमी केलेले आहेत हो ना इथे किती येणार आहे 21 तसेच इथे पुढे पण 21च्या पुढे किती येणार आहे 2 कॅन्सल करून 22 23 इथे किती येणार 24 गॉट इट हा एक्सरसाइज नंबर 4 तुम्ही कम्प्लीट करायचा आहे आणि मला याचा फोटो पाठवायचा आहे ओके तुम्ही स्किप काउंटिंगचं हे काउंट करून सॉल्व करायचं आहे गॉट इट नेक्स्ट पेज नंबर 9696 ओके मल्टिप्लिकेशन टेबल्स आता आपण टेबल्स बघणार आहोत ओके मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ 1 ओके हा 1चा टेबल आहे 1 टाइम 1 इज 1 म्हणजे 1 नंबर हा 1 टाइम घेतल्यावरती किती येणार आहे आपला 1च येणार आहे ओके 1 इंटू 1 इज इक्वल टू 1 इथे बघा 2 डॉट्स आहेत 2 टाइम्स 2 मीन्स 2 टाइम्स 1 इज 2 2 इंटू 1 2 2ने 1 नंबरला मल्टिप्लाय केल्यावरती आन्सर किती येणार आहे आपलं 2च येणार आहे 3 टाइम्स 1 इज 3 हे 1 2 3 हे 3 डॉट्स आहेत 1 1 टाइम घेतलेले आहेत ना किती आहे 3च येणार आहे ओके 3 इंटू 1 3 4 टाइम्स 1 इज 4 मीन्स 4 इंटू 1 इज 4 5 टाइम्स 1 इज 5 5 ने
वन ने फाइव ला मल्टीप्लाय केल्यावरती किती येणार आहे आपला आन्सर? फाईव्हच येणार आहे. सिक्स टाइम्स वन इज सिक्स, सेवन टाइम वन इज सेवन, सेवन इंटू वन इज इक्वल टू सेवन, सेवन टाइम वन घेतलं तरी वन येणार आहे. ओके, एट इंटू वन इज इक्वल टू एट, वन एट वन वन एट टाइम जरी घेतलं तरी आन्सर काय येणार आहे? एटच येणार आहे. ओके, नाईन इंटू वन, नाईन टाइम्स वन इज नाईन, अँड टेन इंटू वन टेन, टेन टाइम्स टेन घेतलं तर आपला आन्सर काय येणार आहे? टेन, टेन इंटू वन टेन. ओके, वेन अ नंबर इज मल्टीप्लाइड बाय वन द आन्सर इज द नंबर इट सेल्फ. कोणत्याही नंबरला तुम्ही वनने मल्टीप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे? तोच नंबर हा आन्सर येणार आहे. ओके, फिलिंग द ब्लँक्स, फाय इंटू एमटी आहे इज इक्वल टू फाय, मग आपलं फाय यायला आपण इथे किती घ्यायला पाहिजे? वनच घ्यायला पाहिजे. म्हणजे कोणत्याही नंबरला वनने मल्टीप्लाय केलं तर आन्सर काय येतं? तोच नंबर आन्सर म्हणून येणार आहे. ओके, इथे काय येणार आहे? वन. नेक्स्ट बघा, इथे एमटी आहे इंटू वन नाईन, आपलं काय आन्सर आलेलं आहे? नाईन. इथे किती आहे? वन. मग कोणत्याही नंबरला आपण वनने मल्टीप्लाय केलं तर आन्सर काय येतं? तोच नंबर आपला आन्सर येणार आहे ना, म्हणजेच इथे काय येणार आहे? नाईन इंटू वन नाईन, फोर इंटू वन फोर, इथे किती आहे? वन आहे, इथे पण वन आहे. मग काय करायचं आहे? वन इंटू वन इज इक्वल टू वन. कोणत्याही नंबरला वनने मल्टीप्लाय केल्यावरती तोच नंबर हा आन्सर येणार आहे. ओके, नेक्स्ट मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ टू, पेज नंबर 97. वी लर्न ऑलरेडी टेबल्स, हो की नाही? आपण टेबल ऑलरेडी लर्न केलेले आहेत, आपण एकदा ते रिवाइज करूया. ओके, वन टाइम टू इज टू, ओके, वन इंटू टू इज टू, टू इंटू वन इज इक्वल टू टू, वन टाइम टू म्हणजे दोन नंबर, टू नंबर हा एकदा घेतल्यावरती आन्सर काय येणार आहे? टूच येणार आहे. ओके, मीन्स टू इन टू इंटू वन टू, टू टाइम्स टू इज फोर, टू टाइम्स टू घेतलं तर किती येणार आहे? फोर. आपण टेबल्स कशा थ्रू करतो? ॲडिशन, रिपीटेड ॲडिशन थ्रू आपण टेबल्स लर्न करतो ना. करेक्ट, इथे टू टाइम्स टू म्हणजे टू प्लस टू फोर येणार आहे, टू इंटू टू म्हणजे पण फोरच येणार आहे. ओके, थ्री टाइम्स टू इज सिक्स, थ्री टाइम्स टू घेतल्यावरती किती येणार आहे? सिक्स, टू इंटू थ्री सिक्स, फोर टाइम टू इज एट. ओके, फोर इंटू टू एट, टू इंटू फोर एट. नंबर्स आपण फर्स्ट मागे पुढे जरी घेतले तरी आपला आन्सर काय येणार आहे? फोरच सेमच येणार आहे. फोर इंटू टू जरी केलं तरी एट येतं, अँड टू इंटू फोर जरी केलं तरी आन्सर किती येणार आहे? एटच येणार आहे. फाय टाइम्स टू मीन्स टेन, सिक्स टाइम्स टू इज ट्वेल्व, सिक्स इंटू टू म्हणजे ट्वेल्व येणार आहे, अँड टू इंटू सिक्स मीन्स पण ट्वेल्व येणार आहे. ओके, सेवन टाइम्स टू इज फोर्टीन, ओके, सेवन टाइम टू जर घेतलं तरी फोर्टीन आन्सर येणार आहे. सेवन इंटू टू मीन्स फोर्टीन, अँड टू इंटू सेवन इज इक्वल टू फोर्टीन. आन्सर काय आहे? सेमच आहेत, नंबर फक्त आपण फर्स्ट अँड लास्ट चेंज केलेला आहे, हो ना? बट आन्सर इज सेम. एट टाइम्स टू इज सिक्सटीन, एट इंटू टू सिक्सटीन, टू इंटू एट सिक्सटीन, नाईन टाइम्स टू इज एटीन, नाईन इंटू टू एटीन, टू इंटू नाईन एटीन, टेन टाइम्स टू इज ट्वेंटी. ओके, टेन टाइम्स टू घेतलं तरी आन्सर काय येणार आहे? ट्वेंटी, टेन इंटू टू ट्वेंटी, टू इंटू टेन ट्वेंटी. गॉट इट? हे टेबल्स तुम्ही लर्न करायचे आहेत. ओके, वेन अ नंबर इज मल्टीप्लाइड बाय टू द आन्सर हॅज झिरो टू फोर सिक्स ऑर एट इन द वन्स प्लेस.
दीज नंबर आर कॉल्ड इवन नंबर्स. अपन जेव टू ने नंबर्स ना मल्टीप्लाय करते तो आंसर का जीरो टू फोर सिक्स और एट ये तला काय म्हणायचं आहे त्या नंबर्स ना इवन नंबर्स म्हणायचं आहे. ओके फिलिंग द ब्लँक्स इनटू टू इज इक्वल टू एट. आता इथे कोणता नंबर घेतला असेल एट यायला बघा बघू. येस फोर इंटू टू इज इक्वल टू एट. गॉट इट. इथे काय येणार आहे फोर. आता इथे थ्री इंटू टू इथे टू आहे हे तुम्ही स्वतः सॉल्व करायचं आहे. ओके फर्स्ट आपण बघितलं आहे इथे फोर येतं. ओके वन टू थ्री हे थ्री तुम्ही सॉल्व करायचं आहे. गॉट इट. नेक्स्ट टेबल आहे आपला थ्री. टेबल ऑफ थ्री वन टाइम थ्री इज थ्री. वन इंटू थ्री इज इक्वल टू थ्री. थ्री इंटू वन थ्री. टू टाइम्स थ्री इज सिक्स. टू टाइम्स थ्री घेतल्यावरती किती येणार आहे सिक्स येणार आहे. ओके टू इंटू थ्री सिक्स. थ्री थ्री इंटू टू सिक्स. थ्री टाइम थ्री इज नाइन. थ्री इंटू थ्री नाइन. थ्री इंटू थ्री नाइन. फोर टाइम थ्री इज ट्वेल्व. फोर इंटू थ्री ट्वेल्व. थ्री इंटू फोर ट्वेल्व. फाइव टाइम्स थ्री इज फिफ्टीन. फाइव इंटू थ्री फिफ्टीन. थ्री इंटू फाइव फिफ्टीन. सिक्स टाइम थ्री इज एटीन. सिक्स इंटू थ्री एटीन. थ्री इंटू सिक्स एटीन. ओके सेवन टाइम थ्री इज ट्वेंटी वन. सेवन इंटू थ्री ट्वेंटी वन. थ्री इंटू सेवन ट्वेंटी वन. एट टाइम्स थ्री इज ट्वेंटी फोर. थ्री किती टाइम घेतलेला आहे एट. किती आहे आन्सर ट्वेंटी फोर. एट इंटू थ्री ट्वेंटी फोर. थ्री इंटू एट ट्वेंटी फोर. नाइन टाइम्स थ्री इज ट्वेंटी सेवन. नाइन इंटू थ्री ट्वेंटी सेवन. थ्री इंटू नाइन ट्वेंटी सेवन. टेन टाइम्स थ्री इज थ्री जीरो थर्टी. टेन इंटू थ्री थर्टी. थ्री इंटू टेन थर्टी. ओके टेबल्स आपण ऑलरेडी लर्न केलेले आहेत हो की नाही. टेबल्स हे तुम्ही बाय हार्ट लर्न करायचे आहेत. ओके नेक्स्ट बघा. द थ्री टाइम्स टेबल कंटेन्स नंबर ॲज ऑड इव्हन. ऑड इव्हन ऑड नंबर्स आर दोज दॅट हॅव वन थ्री फाईव्ह सेवन ऑर नाईन इन द वन प्लेस. आपण इव्हन नंबर कोणते बघितले टू फोर सिक्स हो की नाही. ते वन प्लेसवरती असतात. आता ऑड नंबर्स म्हणजे काय आहेत वन थ्री फाय सेवन ऑर नाईन हे काय आहेत ऑड नंबर्स आहेत. ओके फिलिंग द ब्लँक्स. इथे आता तुम्ही फिल करायचं आहे ट्वेल्व इथे कसा आलेला आहे. इथे मग कोणता नंबर आपल्याला घ्यावा लागणार आहे ट्वेल्व ट्वेल्व यायला. येस फोर. फोर टाइम्स थ्री इज ट्वेल्व. फोर इंटू थ्री ट्वेल्व. ओके फोर इंटू थ्री ट्वेल्व. गॉट इट. टेबल ऑफ फोर. यू लर्न टेबल ऑफ फोर. ओके टेबल ऑफ फोर सुद्धा आपण फोरचा टेबल सुद्धा लर्न केलेला आहे. तुम्ही स्वतः इथे रीड करायचं आहे आणि लर्न करायचं आहे. ओके नेक्स्ट आपण बघूया. वेन अ नंबर इज मल्टीप्लाइड बाय फोर द आन्सर हॅज झिरो टू फोर सिक्स ऑर एट इन द वन प्लेस. ओके आपण फोरनी नंबर्सना मल्टीप्लाय केल्यावरती वन प्लेसवरती आन्सर काय येणार आहे टू फोर एट असे आन्सर्स येणार आहेत. ओके आता हे फिल इन द ब्लँकसुद्धा तुम्ही इथे सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट टेबल ऑफ फाय. टेबल ऑफ फाय पण आपण लर्न केलेला आहे. आपण नेक्स्ट बघूया. वेन वी मल्टीप्लाय अ नंबर बाय फाय द आन्सर हॅज झिरो ऑर फाय इन द वन प्लेस. आपण जेव्हा फायने मल्टीप्लाय करतो नंबर्सना तेव्हा आन्सर काय येणार आहे आपला वन प्लेसवरती कोणते येणार आहेत नंबर्स झिरो किंवा फाय. ओके आता इथे फायचा टेबल बघा बघू.
दिस इज अ वन प्लेस. ओके मार्क्सचे नंबर म्हणजे काय आहेत वन प्लेस. तिथे काय येणार आहेत ऑल टाइम झिरो किंवा फाय नंबरच येणार आहे. लुक हियर इथे फाय झिरो फाय झिरो फाय झिरो. ओके वन प्लेस वरती झिरो आणि फायवच येणार आहे. ओके फिलिंग द ब्लँक्स हे तुम्ही स्वतः सॉल्व करायचं आहे. गॉट इट. नेक्स्ट पेज नंबर 101 टेबल ऑफ 10. ओके वन टाइम 10 इज 10. वन टाइम 10 घेतल्यावरती किती येणार आहे 10च येणार आहे. 1 इंटू 10 10 10 इंटू 1 10 2 टाइम्स 10 इज 20. 2 इंटू 10 20 10 इंटू 2 20. 10 किती घेतला आहे 2 घेतलेला आहे. 3 टाइम 10 मीन्स 30 3 इंटू 10 30 10 इंटू 3 30. ओके नंबर्स आपण फर्स्ट पुढे मागे जरी केले तरी आन्सर काय येणार आहे 30 येणार आहे. 4 टाइम 10 इज 40 4 इंटू 10 40 10 इंटू 4 40. 5 टाइम्स 10 इज 50 6 टाइम 10 इज 60 7 टाइम 10 इज 70 8 टाइम 8 इज 80 9 टाइम 10 इज 90 अँड 10 टाइम्स 10 इज 100. ओके 10 इंटू 10 100 10 इंटू 10 100 100 याला पण 10 नंबर किती वेळा घ्यायचा आहे 10 टाइम्स घ्यायचा आहे. ओके व्हेन वी मल्टीप्लाय अ नंबर बाय 10 द आन्सर हॅज 0 इन द वन प्लेस. जेव्हा आपण नंबर्सना 10 ने मल्टीप्लाय करतो तेव्हा आन्सर वन प्लेसला किती येणार आहे आपला नंबर 0च येणार आहे. लुक हियर वन प्लेसला किती आहे नंबर 0 झालेला आहे ना. करेक्ट. आता फिलिंग द ब्लँक्स सुद्धा तुम्ही सॉल्व करायचं आहे. गॉट इट. 2 to 5 टेबल्स तुम्ही लर्न करायचे आहे. ओके आय होप यू अंडरस्टूड दिस लेसन. यू रिवाइज अँड प्रॅक्टिस ॲट होम. थँक्यू.